तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमच्या सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या कांदे पिकासंदर्भात एक सविस्तर व्हिडिओ पूर्ण शेड्यूल कांद्याचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. खूप साऱ्या शेतकऱ्यांना व्हिडिओज पाहून फायदा होतोय, एकंदरीत त्यांचं कांद्याचं उत्पन्न वाढण्यासाठी तिथं खूप मोठा मदत होणार आहे. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपल्याला जर उन्हाळी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवायचा असेल तर आपण कांदा लागवडीपासून पूर्णपणे कांदा काढणीपर्यंत कोणते जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच माहितीबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आपण हा बनवलेला आहे. तर निश्चितच व्हिडिओ आवडला तरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून इतर जे तुमचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, कांदा चाळीत साठवून ठेवायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की खत व्यवस्थापन, त्याच्यासोबतच पाणी व्यवस्थापन आणि त्याच्यासोबतच फवारणी व्यवस्थापन आणि एकंदरीत आपण आपला कांदा काढणीच्या वेळेस कोणकोणत्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तिथे लक्षात घेणं गरजेचं. मित्रांनो, आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया तर तो म्हणजे खत व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की विद्राव्य खताचा आपण वापर केला फवारणीमधून किंवा ड्रीपद्वारे तर आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेवर फरक पडेल का, किंवा आपण युरिया किंवा शेतकरी मित्रांनो नायट्रोजन जास्त असलेल्या खतांचा आपण खत व्यवस्थापनामध्ये वापर केला तर आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेवर काही फरक पडेल का. शेतकरी मित्रांनो, निश्चितच तुम्ही विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता, युरियाचा किंवा नायट्रोजनयुक्त खतांचा खत व्यवस्थापनामध्ये वापर करू शकता. परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे शेतकरी मित्रांनो योग्य वेळ, योग्य वापर करण्याची पद्धत आणि योग्य कालावधी. मित्रांनो, युरियायुक्त किंवा नायट्रोजनयुक्त, जसं युरिया असेल किंवा 24:24, 20:20, 13 किंवा शेतकरी मित्रांनो यांसारख्या खतांचा आपल्याला कांदा लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये वापर करायचा आहे. 25 ते 30 दिवसापर्यंत तुम्ही यांसारख्या खताचा, नायट्रोजनयुक्त खताचा तिथं वापर करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर विद्राव्य खताचा प्रश्न राहिला. विद्राव्य खत आपल्याला योग्य टायमाला वापरायचे. शेतकरी मित्रांनो, शेवटच्या काळामध्ये 60 दिवसानंतर कांदा लागवड करून झाल्यानंतर आपल्याला 0:52 किंवा पोटॅशियम सोनाईट किंवा शेतकरी मित्रांनो जे ICL 0:29:34 असं काहीतरी एक नवीन विद्राव्य खत आलेलं आहे तर यांसारख्या खताचा आपण कांदा लागवड करून झाल्यानंतर 60 दिवसांनी वापर करायचा आहे. 60 दिवसाच्या अगोदर आपल्याला 19:19, 12:61, 13:40:13 यांसारख्या खतांचा आपण सुरुवातीच्या काळामध्ये विद्राव्य खताचा फवारणीमधून किंवा ड्रीपद्वारे तिथे वापर करू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट येते, खत व्यवस्थापन करताना आपल्याला प्रति एकरी 15 ते 20 किलो सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्याचा खतामध्ये वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये 10 किलो बेन्सल महादन कंपनीचं सल्फर येतं तर याचा तुम्ही तिथे वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करताना बऱ्यापैकी 55 ते 60 दिवसाच्या आसपास आपल्याला जास्तीत जास्त दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला महादन कंपनीचं बेन्सल याचा 10 किलो तिथे वापर करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सल्फरमुळे कांद्याची टिकवण क्षमता वाढते, कांद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल तर तो नाहीसा होण्यासाठी मदत होते, कांद्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. शेतकरी मित्रांनो, हा झाला खत व्यवस्थापनाचा भाग. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे पाणी व्यवस्थापन किंवा कोणकुठल्या पद्धतीने आपण कांद्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटचं पाणी कांद्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कांद्याच्या टिकवण क्षमतेसाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, उन्हाळी कांदा बऱ्यापैकी 110 ते 120 दिवसापर्यंत काढणीला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे निश्चितच आपण जे शेवटचं पाणी आहे कांद्याचं तर ते थोडं अगोदर देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त कांदा लागवड करून झाल्यानंतर 85 ते 90 दिवसापर्यंत आपल्याला आपल्या कांद्यासाठी शेवटचं पाणी देणं तिथं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कांद्याची टिकवण क्षमतेवर तिथं फरक पडू नये. जास्तीत जास्त 85 ते 90 दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या कांद्याला एक शेवटचं पाणी तर ते अतिशय जास्त न भरता आल्या तरी फक्त जो आपला कांद्याचा वाफा राहतो तर त्याच्या शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे. पूर्णपणे जो कांद्याचा वाफा आहे तर तो तुंबे तिथं भरून देऊ नका, जेणेकरून तुमच्या कांद्याची सड वगैरे तिथे होणार नाही. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे फवारणी व्यवस्थापन. निश्चितच शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापनसुद्धा तिथं चांगल्या पद्धतीचं करणं गरजेचं आहे. उगाच हलक्या साधेतली साधे फवारणी घेऊनसुद्धा कदाचित आपल्या कांद्याची टिकवण क्षमता तिथं वाढू शकते किंवा कांद्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी एकंदरीत चांगल्या दर्जाची फवारणी तिथं घेणं गरजेचं आहे. परंतु योग्य बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, मी फवारणी व्यवस्थापन खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी बनवले आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये कांद्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी कोणतं बुरशीनाशक केव्हा वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा जमिनीमध्येच असताना आपल्याला कांद्याच्या आतमधल्या पत्तीमध्ये काळ्या रंगाची काजळी
ती जी बुरशी असते तर ती तिचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. आणि बऱ्यापैकी आपण 70 ते 80 दिवसाच्या आसपास एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. त्यातली त्यात मी तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक सांगतो जे एंडोफिल कंपनीचं मर्जर या नावाचं बुरशीनाशक येतं. तर तुम्ही 70 ते 80 दिवसाच्या आसपास या बुरशीनाशकाचा जर वापर केला तर ती काळ्या रंगाची जी काजळी आहे त्या ज्या बुरशीमुळे येते तर त्या बुरशीला मारण्याचं काम करतं. आणि भविष्यामध्ये जेणेकरून आपला कांदा ज्यावेळेस चाळीमध्ये साठलेला असेल तर त्या टायमाला त्या काळ्या रंगाच्या काजळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. परंतु आपण 70 ते 80 दिवसाच्या आसपास एकंदरीत आपल्या कांद्याचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जर केलेलं असेल तर 100% तुमच्या कांद्याची तिथं जी काजळी असते तर ती नाहीशी होते. आणि एकंदरीत साठवून ठेवल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या काळ्या रंगाच्या काजळीचा तिथं प्रादुर्भाव होत नाही आणि एकंदरीत आपला कांदा तिथं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होत असते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काढणीच्या टायमाला आपण कोणकोणत्या प्रकारच्या काळजी घेणं गरजेचं आहे. आता भरपूर सारे शेतकऱ्यांना लेबर भेटत नाही किंवा कामगार वर्ग तिथं कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं एकाच दिवसात कांदा उपटून घेतात त्याच दिवशी कांदा कापून डायरेक्ट त्याची पोळ घालून किंवा थप्पी मारून ठेवत असतात. शेतकरी मित्रांनो कांदा आज उपटल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 दिवस उपटून झाल्यानंतर तसंच तसा कांद्याच्या पाथीखाली झाकून ठेवणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो कांद्याच्या पाथीमध्ये अशा प्रकारची काही रसायनं असतात जर आपण कांद्याची पात कांद्यावरती जर टाकली तर ते रसायन त्या कांद्यामध्ये उतरण्यासाठी मदत होते. आणि एक 3 ते 4 दिवस आपण जास्तीत जास्त 4 दिवस तो कांदा त्या पाथीखाली दाबून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्या कांद्याच्या पाथीतलं रसायन त्या कांद्यामध्ये उतरण आणि एकंदरीत आपल्या कांद्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी याचा देखील तिथं फायदा होतो. कांदा उपटून झाल्यानंतर कांदा काढणी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कांदा काढल्यानंतर आपल्याला कांदा कशा पद्धतीने कापायचा 3 ते 4 दिवस कांदा उपटल्यानंतर झाकून ठेवा त्याच्यानंतर कापायला सुरुवात करा. कांदा कापताना पूर्णपणे जो कांद्याचा शेंडा राहतो किंवा जो गाभा राहतो तर तिथून एकदम खेटून न कापता आपल्याला एक 3 ते 4 सेंटीमीटर अंतरवरती ठेवून ती कापून घ्यायचं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो कांदा आपला कापल्या उपटून झाल्यानंतर कापताना एकदम तंतोतंत न कापता थोडं एक 3 ते 4 सेंटीमीटर अंतर ठेवून आपल्याला कांदा कापायचा आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो जो आपण वरचा थोडंफार 2-3 सेंटीमीटर जो अंतर ठेवलेला आहे तर ते पूर्णपणे मुरण्यासाठी तिथं मदत होते. आणि एकंदरीत डायरेक्ट जे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वगैरे असतात तर त्या कांद्यामध्ये न जाऊ देण्याचं तर तो शेंडा थोडंफार काम करत असतो. आणि एकंदरीत आपल्या कांद्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे 3 ते 4 दिवस कांदा पातीखाली झाकून ठेवा त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसांनी तुमचा कांदा कापताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या तिथं कांद्यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदरीत तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता वाढण्यासाठी हे 4 ते 5 खूप महत्त्वाचे गोष्टी आहेत. शेतकरी मित्रांनो कांदा चाळीत साठवताना आपल्याला पावडर स्वरूपातलं सल्फर येतं आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकाचे देखील पावडर उपलब्ध आहेत. तर कांदा चाळीत टाकताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पावडर आणि त्याच्यासोबतच सल्फर 90% पावडर फॉर्म्युलेशनमध्ये येतं. तर त्याचा कांदा चाळीत टाकताना त्याच्यावरती त्या पावडर किंवा ते बुरशीनाशक किंवा ते कीटकनाशक टाकणं तिथं गरजेचं आहे जेणेकरून थोडाफार बुरशीचा किंवा वेगवेगळ्या किडींचा जर तिथं थोडाफार प्रादुर्भाव जर झाला तर 100% त्या किडींना तिथं मारण्याचं काम हे बुरशीनाशक हे कीटकनाशक करणार आहे. शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कांद्याची तिथं काळजी घेतली लागवडीपासून पाणी खत फवारणी व्यवस्थापन त्याच्यासोबत काढणी व्यवस्थापन हार्वेस्टिंग आपण ज्याला म्हणतो असे सर्वात महत्त्वाचे 4 ते 5 मुद्दे तुम्हाला अतिशय थोडक्यात मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जे इतर आपले शेतकरी मित्र आहेत ज्यांनी कांदा लागवड केलेली आहेत जे तुमचे नातेवाईक आहेत ज्यांनी कांदा पहिल्यांदाच लागवड केलेली आहे कारण भरपूर सारे शेतकरी यावर्षी असे आहेत ज्यांनी याच वर्षी कांद्याची लागवड केलेली आहे कारण आपलं मराठवाडा विदर्भ खानदेश यांसारख्या शेतकऱ्यांना यावर्षी जास्तीत जास्त पाऊस झाल्यामुळं त्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे यावर्षी म्हणजे 2022 जानेवारी फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सुद्धा कांदा लागवडी इथं चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जवळपास 35 ते 40% उन्हाळी कांद्याचं क्षेत्र ह्या वर्षी आपल्याला वाढलेलं पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे यदा कदाचित भविष्यामध्ये कांद्याचे भाव काय राहतील याची आपल्याला गॅरंटी नाही. आणि एकंदरीत आपण आपल्या कांदे पिकासाठी जो खर्च येईल तर तो प्रमाणात करणं गरजेचं आहे व्यवस्थितरित्या तिथं खर्च करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो आपला जर खर्च जास्त झाला उत्पन्न जास्त निघलं परंतु जर भावच चांगला नाही भेटला तर कदाचित आपलं तिथं मोठं नुकसान होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो आपण कांदा पिकासंदर्भात फवारणी खत त्याच्यासोबतच पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने असावं किती दिवसांनी पाणी द्यावं कोणकोणत्या प्रकारची खतं द्यावे कोणकोणती प्रकारची पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी घ्यावी या संदर्भात एक 26 व्हिडिओज ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत.
मित्रांनो जर ते तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा, जी सेपरेट कांदा पीक पूर्ण माहिती अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तर ती प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही एक सविस्तर माहिती तिथे घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून गेले असेल, निश्चितच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्या.